माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सत्ताधारी गटाने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना केवळ आश्वासने दिली, प्रत्यक्षात मात्र सत्तेत येऊनही सभासदांना एक रकमी एफआरपी दिला जात नाही, तसेच सभासदांच्या वाढ पूर्ण झालेल्या ऊसाची तोडणीही केली जात नाही, त्यामुळे सभासदांना मोठं नुकसान सोसावं लागत असून कारखान्याने एक रकमी एफआरपी देऊन सभासदांच्या ऊसाला प्राधान्यानं तोड द्यावी अशी मागणी करत माळेगाव कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं आज कारखाना कार्यस्थळावर धरणे आंदोलन करण्यात आलं। पाहूया हे वृत्त। माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सत्ताधारी गटाने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं दिले, प्रत्यक्षात मात्र सत्तेत येऊनही सभासदांना एक रकमी एफआरपी दिला जात नाही, तसेच सभासदांच्या वाढ पूर्ण झालेल्या ऊसाची तोडणी देखील केली जात नाही, त्यामुळे सभासदांना मोठं नुकसान सोसावं लागत असून कारखान्याने एक रकमी एफआरपी देऊन सभासदांच्या ऊसाला प्राधान्याने तोड द्यावी अशी मागणी करत माळेगाव कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने आज कारखाना कार्यस्थळावरती धरणे आंदोलन करण्यात आलं। बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याने मागील काही दिवसात सभासदांच्या ऊसापेक्षा गेटकेन ऊसाच्या गाळापाला महत्त्व दिलं आहे, त्यामुळे ऊस परिपक्व होऊनही तोड मिळत नसल्याने वजनामध्ये घट येत असून त्याचा भुर्दंड सभासदांना सोसावा लागतो आहे, तसेच कारखान्याने एक रकमी एफआरपी देणे बंधनकारक असताना टाळाटाळ केली जात आहे, त्यामुळे सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केवळ सभासदांची दिशाभूल चालवली असल्याचा आरोप करत कारखान्याजवळील शेतकरी पुतळा येथे धरणं आंदोलन करत आहेत। हे आंदोलन शेतकरी कृती समितीचं नसून राष्ट्रवादीचं होतं असा आरोप कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला आहे। माळेगाव कारखाना आज झालेलं आंदोलन कृती समितीचं, त्यांच्या खऱ्या अर्थानं ते कृती समितीचं आंदोलन नव्हतं, ते राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन आहे आणि त्यांनी केलेल्या आंदोलनाप्रमाणे त्यांची जी मागणी गेटकेन बंद करा, मला वाटतं माळेगाव कारखान्याच्या इतिहासामध्ये 270,000 सभासदाच्या ऊसाचं गाळप इथून पाठीमागच्या 60 वर्षात कधीही झालेलं नाही आणि 15/7 पहिली तारीख ही 31 डिसेंबरला संपलेली आहे, जी सातत्यानं जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यावर दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालत असायचं गाळप त्या तारखेचं, त्यामुळे आमचा बांधावरचा शेतकरी सुखावलेला आहे, तो समाधानी आहे आणि त्याच्यामुळे या आजच्या आंदोलनात फक्त पदाधिकारी आणि पुढारी याशिवाय सामान्य शेतकरी कुणी आज आंदोलनात दिसला नाही आणि म्हणून आजचं जे त्यांचं आंदोलन आहे गेटकेन माळेगाव कारखान्याचा 60 वर्षाचा इतिहास आहे, प्रत्येक वेळी गेटकेन हा घेतलेला आहे आणि आता राष्ट्रवादीच्या काळातले मागच्या 10-12-15 वर्षातली सत्ता बघितली तर एकही वर्ष असं गेलं नाही की तिथं गेटकेन आला नाही आणि माळेगावच्या कार्यक्षेत्रात स्वतःचा ऊस कमी आहे, गेटकेन घेतल्याशिवाय अधिक गाळप उत्पादन खर्च कमी आणि अधिक जबाब देत आहेत ही हिरमेट साहेबांच्या पासूनची आत्तापर्यंतची परंपरा आहे आणि म्हणून अधिक गाळप केल्यानंतर निश्चितपणे अधिकचे पैसे, आता तसा विचार केला यांच्या म्हणण्याप्रमाणे फक्त सभासदच गाळा तर 1.5 महिन्यात कारखाना बंद होईल आणि ते आर्थिक फिजिबल कुठल्याही गोष्टीत राहणार नाही, त्याच्यामुळं ऊसाचा गेटकेन गेले सातत्याने गेले 20 वर्ष आमच्यावर विश्वास ठेवून सातत्याने लोकांनी ऊस घातला आहे, त्या ऊसाला ऊस करी कष्टकरी शेतकऱ्याला सुद्धा आम्हाला विश्वासात घेऊन त्यांचं गाळप करणं हे आमचं कर्तव्य, परंतु केवळ आणि केवळ माळेगावनं गेटकेन घ्यायचं नाही, छत्रपतीनं गेटकेन घ्यायचं, आता छत्रपतीत गेटकेन चालू आहे, सोमेश्वर गेटकेन घेण्याच्या विचारात आहे बोर्ड, आता माळेगावनंच गेटकेन घ्यायचं नाही हे सूत्र काय मला कळत नाही राष्ट्रवादी काँग्रेस। आजचं त्यांचं आंदोलन हे केवळ खासगी कारखानदारांच्या आदेशावरून या तालुक्याचे नेत्या अजितराव पवार यांच्या आदेशावरून झालंय म्हटलं ते काय वावगं ठरणार नाही आणि त्याच्या मागचं गेटकेन न घेण्याचं धोरण म्हणजे माळेगावनं गेटकेन नाही घेतला तर त्यांच्या खासगी कारखान्याला तो मिळणार आहे आणि माळेगावनं गेटकेन घेतला तर त्यांचे खासगी कारखाने लवकरच त्यांना बंद करावे लागणार आहेत, म्हणून हे खासगी उद्योजकांना धार्जिणा यांचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन केवळ बिंबीच्या देठापासून नाही ते फक्त नरड्यापासून वर आहे,
आणि माळेगाव कारखान्याला निश्चितपणे सभासदाला अधिकचा भाव देण्यासाठी गेटकेनं आणणं हे काम आहे. मला विश्वास आहे की माळेगाव कारखान्याच्या बांधावरच्या शेतकऱ्याची मागणी आहे की गेटकेनं आणा. आता या आंदोलनात जे सहभागी होते याच्यातलेच 50% लोकांचे मला माझ्याकडे येत आहेत की माझ्या पाहुण्याचा उसाना, जावायचा उसाना, व्यायचा उसाना. आणि हे सगळं ही मंडळी एका बाजूनं तिथं वेगळं सांगतायत, तिथं मात्र वेगळं सांगतायत. आणि आत्ता जे गेटकेन चालू केलेला आहे तो सुद्धा अवर्ग सभासदांचाच गेटकेन आत्ता आणतोय आम्ही सुरुवातीला. माळेगाव कारखान्यात जो सभासद आहे कार्यक्षेत्राबाहेर ज्याची जमीन आहे त्याचा उभ सांगतोय. आणि तो संपल्यानंतर इतर गेटकेन सातत्याने विश्वासानं घातलेल्या ऊस उत्पादकाचा ऊस आणणार आहोत. त्यामुळे गेटकेन न आणणं केवळ आणि केवळ खाजगी कारखानदाराचा ऊस कमी होतोय याच्यासाठीचं हे आंदोलन आहे.